आज सकाळपासून देशभरात एनआयए आणि ईडीने 13 राज्यात छापे टाकले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित 106 व्यक्तींना छापेमारीत अटक करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये 22 ठिकाणी एनआयएचे छापे पडले आहेत. औरंगाबाद, बीड, परभणी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, जालना आणि भिवंडीत छापे टाकण्यात आले. आतापर्यंत राज्यातनं 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये रात्री सुरू झालेली एनआयएची छापेमारी 9 तासांनी संपली. सेक्टर 23 मधल्या पीएफआयच्या कार्यालयावर एनआयएने छापा टाकला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यामधील कोंढवा भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या मुख्य कार्यालयावर देखील एनआयए, एटीएस आणि इतर तपास यंत्रणांनी छापे टाकले. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातलं काही साहित्य जप्त झालंय. त्याचबरोबर पुण्यातनं दोघांना ताब्यात घेण्यात आलं. औरंगाबादमध्येही जिन्सी भागातनं पीएफआयच्या 4 कार्यकर्त्यांना एटीएसने कारवाईसाठी ताब्यात घेतलंय. कोल्हापूरमधून पीएफआयचा पदाधिकारी अब्दुल मौला याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर. देशभरात एनआयएची छापेमारी सुरू आहे. हैदराबादमध्ये एनआयएने छापेमारी केली. छापेमारीनंतर एनआयएने हैदराबादमधील पीएफआयचं कार्यालय सील केलंय. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडीसाठी नोटिफिकेशन जारी झालंय. अध्यक्षपदासाठी गहलोत विरुद्ध शशी थरूर अशी लढत होऊ शकते. मॉलमध्ये वाईन विक्री राज्याच्या आणि शेतकऱ्याच्या हिताची असल्याचं प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. या धोरणासंदर्भात जनतेकडनं मागवलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण भेटू असंही त्यांनी म्हटलं. दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेला आपल्याला परवानगी द्यावीच लागेल असं वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेलं आहे. तर दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडनं मेगा प्लॅनिंग करण्यात आलंय. राज्यभरातनं 10,000 बसेसनी कार्यकर्ते मुंबईत आणणार असून मेळाव्यासाठी शिंदे गटाकडनं खास रेल्वे बुक करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपातल्या नाराजीवर बोट ठेवलं. 40 आमदारांमध्ये सर्वांनाच मंत्री व्हायचंय. दुसरीकडे फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानं भाजपचे 106 आमदार नाराज आहेत. तर स्थानिक पातळीवर मविया म्हणून लढावं अशी इच्छा व्यक्त करत एक प्रकारे काँग्रेस आणि शिवसेनेला गळ घालण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी आज केलाय. वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेवर 2018-21 या काळामध्ये 243.65 कोटी रुपये खर्च झाल्याचं माहिती अधिकारात समोर आलं. यातले 19.11 कोटी रुपये पेंग्विनच्या देखभालीसाठी खर्च झाले अशी माहिती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या वारजेमध्ये अर्थमंत्री सीतारामन यांचा ताफा आपच्या कार्यकर्त्यांनी अडवला. ताफा अडवणारे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्या प्रकरणी युवासेना जन आक्रोश आंदोलन करणार आहे. ज्या ठिकाणी वेदांता प्रकल्प होणार होता तिथे 24 सप्टेंबरला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तळेगावात आंदोलन होणार आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधलेली. त्यावर गद्दारबाईच्या हाताने राखी बांधता अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला आज भावना गवळींनी उत्तर दिलंय. एका पवित्र नात्यावर बोलताना ताईचं तुम्ही बाई केलं हे अशोभनीय आहे असं त्या म्हणाल्या. करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सुरक्षित वाढ करावी अशी मागणी केली आहे. मुंबईतील 20 सर्वात खराब रस्त्यांची दुरुस्ती कशी करायची असा रोडमॅप मुंबईच्या न्यायालयाने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे मागितला. मुंबईतील खड्डेमय रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत वकील रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका दाखल केलेली. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज अखिल भारतीय मुस्लिम इमाम संघटनेच्या मुख्य नेत्यांची भेट घेतली. यावेळी प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्यासोबत त्यांची एक तास चर्चा झाली. सरसंघचालकांनी मुस्लिम विचारवंतांची भेट घ्यायची महिन्याभरातली ही दुसरी वेळ आहे. दिल्लीतल्या मशिदीत भेट दिल्यानंतर आता सरसंघचालकांनी मदरशांमधल्या शिक्षणांची माहिती घेतलेली आहे. आझाद मार्केटमधील तजवीदुल कुराण मदरशात मोहन भागवतांनी भेट दिली. कणकवलीतील खारेपाटण वीज केंद्रात अचानक आग लागली. 220 केव्ही लाईनमध्ये बिघाड झाल्यानं कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ तालुक्यातल्या अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. थोडक्यात अर्धा सिंधुदुर्ग सध्या अंधारात बुडाला आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते कास पठारासाठी 4 ई-बस आणि बायो टॉयलेट सुविधेचं लोकार्पण झालंय. त्यामुळे कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होईल आणि रोजगारालाही चालना मिळेल अशी आशा व्यक्त होती. अमरावती शहरातील कचरा साफ होत नसल्यानं आमदार पोटे यांनी अनेक अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरल्या. भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी महानगरपालिकेची महत्वाची बैठक बोलावलेली. शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे त्यामुळे अमरावतीचे महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे आदेश पोटेंनी दिले. कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळाला. रांगोळी गावाजवळ नदीपात्रात 10 ते 12 फूट लांब मगर असल्याचा दावा स्थानिकांनी केला. कृष्णा वारणीनंतर पंचगंगा नदीत मगरीचा वावर दिसल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अकोला जिल्ह्यात 1800 जास्त जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. 70 जास्त जनावरांचा आजारामुळे मृत्यू झालाय. लसीकरण आणि योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं. केंद्र सरकारने इंडियन स्वच्छता लीग जाहीर केली. या मोहिमेअंतर्गत खाडी किनारी आज नवी मुंबई महानगरपालिका आणि तृतीय पंथीयांकडून सामूहिक स्वच्छता करण्यात आली. धुळे तालुक्यातील 4 मंडळ आणि साखरे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कपाशीला बसलाय. कपाशीवर बुरशीजन्य रोग आणि रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.
कल्याण एपीएमसी मधील फुल मार्केटचा शेड पाडण्यात आला, याला फुल विक्रेत्यांनी विरोध केला, मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. नव्या संकुलात फुल विक्रेत्यांना नियमानुसार जागा दिली जाईल असं एपीएमसीने म्हटलं. ज्या बिबट्यासोबत फोटो सेशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या श्रीगोंद्यातील राजापूर मार्टमध्ये आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू झालाय. या बिबट्यासोबत फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार. बीडच्या माजलगाव धरणामध्ये दोघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. बचाव कार्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची माजलगाव तहसीलदारांनी मागणी करूनही बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून ती पूर्ण झाली नाही. विशेष म्हणजे हे सगळं साहित्य बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धुळखात पडू नये असाही आरोप केला जातो. अग्निवीरच्या भरतीसाठी मुंबईत जाणाऱ्या वडजाई येथील तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडली. रामेश्वर देवरे असं या तरुणाचं नाव. ऐन सणासुदीच्या तोंडावर उपवासाची भगर खाल्ल्यानं बुलडाण्यातल्या 15 ते 20 भाविकांना विषबाधा झाली. त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. चांदूर रेल्वे शहरात काल भर दुपारी चाकूचा धाक दाखवत कुटुंबियांसमोरच एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलेलं होतं. याविरोधात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आला. पीडित मुलीला परत आणा आणि आरोपीचा शोध घेऊन फाशी द्या अशी मागणी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. त्यावेळी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावरील अंजनेरी पुलाजवळ अपघात झाला. एक एलपीजी टँकर पुलाचा कठडा तोडून काजळी नदीत कोसळला. अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. टँकरमधून सुरू झालेली गॅसगळती रोखण्यात काही प्रमाणात यश आलंय. वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम झाला. कोल्हापूर विकास आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सेक्युलर सोशल फ्रंट आणि कोल्हापूर विकास प्रेमींनी महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन केलंय. अंतर्गत लेखापरीक्षकाला घरफाळा घोटाळा प्रकरणी जबाबदार धरावा आणि तात्काळ निलंबित करावा अशी मागणी करण्यात आली. विष्णुपुरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ही उस्मानाबादची तरुणी होती आणि तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. चिठी लिहून तिने आयुष्य संपवलं. पोलीस अधिक तपास करत आहेत. अंबाबाई मंदिर ई पेड पास संदर्भात आता कोल्हापूर सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अंबाबाई मंदिर ई पेड पास वादावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे, निर्णय होणार आहे. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी याचिका दाखल केली. दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडे नवरात्रोत्सव होतो. यंदा दसरा मेळाव्याप्रमाणेच ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या वादात हा विषय सापडला. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. अखेर शिंदे गटाला ही परवानगी मिळालेली आहे. पुरंदर तालुक्यातील सोनुरी गाव अंजीर आणि सीताफळ लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र सततच्या पावसामुळे गावातल्या 90% शेतकऱ्यांचं नुकसान झालं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक सतीश आळेकरांना जाहीर झालाय. 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनाचं औचित्य साधत ज्येष्ठ दिग्दर्शक रंगकर्मी डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार आळेकरांना दिला जाईल. नवी मुंबईत 8 किलोमीटर तिरंगा फडकवण्यात आलाय. महानगरपालिकेने राबवलेल्या तिरंगा मोहिमेत शहरातील बचत गटातील महिला कर्मचारी, पालिका कर्मचारी, सामाजिक संस्थांनी भाग घेतला. महानगरपालिका मुख्यालय ते वाशी असा 8 किलोमीटर लांब तिरंगा पाम बीच रोडवर फडकवण्यात आला. हैदराबादमध्ये भारत ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी आलेल्या प्रेक्षकांमुळे गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली, त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. हैदराबादच्या जिमखाना मैदानात हा प्रकार झाला. कर्नाटकमधील हिजाबबंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज संपली आहे. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवलाय. 10 दिवस दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू होता. स्पाइसजेट एअरलाइन्सने 80 वैमानिकांना 3 महिन्यांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले. गेल्या 4 वर्षांपासून स्पाइसजेटला मोठ्या तोट्याची झळ बसली आहे. कंपनी सध्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या आदेशाचं पालन करून 50%हून कमी उड्डाणं चालवते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी लंडनमधील ओव्हल तर 2025 फायनलसाठी लॉर्ड्स मैदानाची निवड केली आहे. प्रो कबड्डी लीगच्या 9व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालंय. पहिल्या सत्रात 66 सामने होणार आहेत. बंगळुरू येथील श्री गांधीवीरा इंडोर स्टेडियम इथे 7 ऑक्टोबरपासून पहिलं सत्र सुरू होईल आणि पुण्यातल्या बालेवाडी इथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात 28 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडणार आहे. 23 सप्टेंबरला असलेल्या नॅशनल सिनेमा डे निमित्ताने प्रेक्षकांना फक्त 75 रुपयात चित्रपट पाहायला मिळणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि देशभरातले मल्टिप्लेक्स एकत्र आले आहेत आणि त्यांनी सिनेमप्रेमींसाठी खास ऑफर दिली. गौरी आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेबाबत पहिल्यांदाच गौरीने प्रतिक्रिया दिली. तो काळ अत्यंत वाईट होता, पण कुटुंब म्हणून आम्ही आणखी जवळ आलो. मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया कॉफी विथ करणमध्ये बोलताना तिने दिली. गुगल लवकरच पिक्सेल सिरीजमध्ये नवे स्मार्टफोन आणणार आहे. पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो असे 2 नवे स्मार्टफोन आहेत. तब्बल 4 वर्षांनी गुगलचा फोन भारतात येत असल्यानं टेकप्रेमींची उत्सुकता वाढलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.